नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मध्य प्रदेश गुजरातच्या अनेक भागातून मान्सूनची माघार. आता बघा कोणत्या जिल्ह्यातून पाऊस जाणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्वी एक छोटीशी विनंती, आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्रातून पाऊस संपूर्ण कधी जाणार आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा तर मित्रांनो, पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरलेल्या परतीच्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. मंगळवारी तारीख 6 राजस्थानमधून संपूर्ण माघार घेतली जाणार असून व उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग, मध्य प्रदेश व गुजरातच्या अनेक भागातून मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. 8 दिवसापूर्वी मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता, त्यानंतर वेगाने माघारी सरकण्यासाठी पोषक हवामान तयार होत गेल्याने गुजरात व मध्य प्रदेशातील अनेक भागामध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे पावसाची उघडीपासून वाऱ्याची दिशा, हवेतील आर्द्रता कमी होत असून हवा कोरडी होऊ लागली आहे. उत्तर भारतातील फैजाबाद, फतेहपूर, नाहुगांव, राजगड, रतलाम, वल्लम, विद्यानगर, पोरबंदर या भागातून मान्सून परतला आहे. त्यामुळे या भागात काही प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यातच बंगालच्या उपसागर व ओडिशाची किनारपट्टी दरम्यान तयार झालेले चक्रवातामुळे आणखी माघार घेण्याची स्थिती पोषक स्थिती बनत चालली आहे व परतीचा मान्सून वेगाने माघारी सरकत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहे. गेले 5 ते 6 दिवसापासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे, तर उत्तर भारतात पावसाची उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे व पश्चिम राजस्थानमधील चुरू येथे 39.5 अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. अनेक भागात सरासरीच्या तुलनेत 1 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. पश्चिम मध्य महाप्रदेशातील काही भागात पावसामुळे हवेत गारवा तयार झाल्याने दातिया येथे 16.5 अंश सेल्सिअस सर्वात कमी नोंदवल्याचे गेलेले आहे. तर बघा मित्रांनो, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या अनेक भागातून मान्सूनची माघार झालेली आहे व पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरलेल्या परतीचा मान्सून परतीचा प्रवास सुरू आहे व राजस्थानमधून संपूर्ण माघार घेतलेली असून उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्र व गुजरातच्या अनेक भागातून माघार घेतल्याचे हवामान विभागाचे सूत्रांनी सांगितले आहे व हळूहळू महाराष्ट्रातूनही पाऊस जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.